श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत अध्याय 51 शंकर भट्टांचे तिरुपती क्षेत्री आगमन। यथासमयी शंकर भट्ट परम पावन अशा तिरुपती क्षेत्री येऊन पोचले। येथे त्यांना कधीही न अनुभवलेल्या शांतीचा अनुभव आला। तिरुमला क्षेत्रातील पुष्करणीचे स्नान करून व्यंकटेश्वराचे त्यांनी दर्शन घेतले। मंदिराच्या प्रांगणात ते ध्यानस्थ बसले असताना श्री व्यंकटेश्वरांना त्यांनी स्त्री रूपात पाहिले। बालत्रिपुर सुंदरीच्या रूपात पाहिलेली मूर्ती थोड्याच वेळात परमेश्वराच्या रूपात बदलली। नंतर काही क्षणातच महाविष्णूच्या रूपात दिसू लागली। ध्यानात असताना काही वेळाने ती मूर्ती 14 वर्ष वय असलेल्या अति सुंदर काया असलेल्या बालयतीच्या रूपात प्रगट झाली। त्या यतीची दृष्टी अमृतमय, तिच्या नेत्रातून हजारो मातेच्या वात्सल्यानुरागाची जणू वर्षाच होत होती। त्याचवेळी त्या यतीजवळ एक काळ्या रंगाचा कुरूप माणूस आला। तो त्या यतीस म्हणाला, प्रभो, आजपासून आपला भक्त शंकर भट्ट या साडेसाती आरंभ होत आहे। या विश्वात अनेक प्रकारचे दुःखे कष्ट आहेत, ते मी त्याच्या अनुभवास आणीन। मी आपल्या आज्ञेसाठी उभा आहे। येते रूपातील श्रीपाद प्रभू त्यास म्हणाले, अरे शनीश्वरा, तू तुझ्या धर्माला अनुसरून कर्म कर। आश्रित जनांना सहाय्य करणे ही माझी प्रतिज्ञा आहे, म्हणून शंकर भट्टास त्याच्या संकटकाली कशी मदत करतो ते बघ। हे संभाषण ऐकल्यावर शंकर भट्टांच्या ध्यान अवस्थेतून श्रीपाद प्रभू आणि शनीश्वर निघून गेले। परंतु कष्टकाळाची सुरुवात होणार याची त्यांना कल्पना आली। श्रीपाद प्रभू आपली या कष्टातून सुटका करतील असा दृढ विश्वास शंकर भट्टास होता। ते तिरुमलाहून खाली तिरुपती नगरात आले। येथील एका रस्त्यावर जात असताना एक न्हावी त्यांना बळजबरीने थांबवून म्हणाला, तू 20 वर्षापूर्वी घरातून निघून गेलेला सुबैया आहेस ना? तुझे आई वडील काळजी करीत आहेत। तुझी भार्या आता मोठी झाली आहे। तू तिच्या बरोबर संसार करून सुखी हो। तेव्हा शंकर भट्ट म्हणाले, मी शंकर भट्ट नावाचा कर्नाटकी ब्राह्मण आहे। मी श्री दत्त भक्त असून कुरुगड्डीस दत्तावतार श्रीपाद श्री वल्लभांच्या दर्शनासाठी जात आहे। मी माझ्या परमपावन गायत्रीची शपथ घेऊन सांगतो की मी ब्रह्मचारी आहे। तुम्ही म्हणता तो सुबैया न्हावी नाही, परंतु शंकर भट्टाचे ते म्हणणे ऐकणारे तेथे कोणीच नव्हते। तेथे जमलेल्या लोकांनी बळजबरीने शंकर भट्टास सुबैया नावाच्या गृहस्थाच्या घरी नेले। शंकर भट्टाने अनेक वेळा सांगितले की तो सुबैया नाही, तो एक कन्नड देशातील ब्राह्मण आहे, परंतु ते मानण्यास कोणी तयारच नव्हते। बळजबरीने त्याचे क्षौर करण्यात आले। दाढीमिशा काढून टाकून जानवे सुद्धा त्या लोकांनी तोडून फेकून दिले। त्या लोकांनी त्यांच्या परिचयाच्या एका भूत वैद्यास बोलविले। त्या वैद्याने शंकर भट्टास बांधून त्याच्या मस्तकावर चाकूने वार करून त्यावर लिंबाचा रस लावला। असंही हे वेदना होत असताना सुद्धा शंकर भट्ट श्रीपाद प्रभूंचे नामस्मरणच करीतत। तिरुपतीच्या श्रेष्ठ ब्राह्मणांनी सुद्धा शंकर भट्टाच्या सांगण्याकडे लक्ष न देता ते सुबैयात असून त्यांना एका ब्राह्मण भूताने पछाडले आहे आणि त्याच्यावर योग्य उपचार करून त्यांना पूर्वीसारखे करावे असे मत व्यक्त केले। शंकर भट्टांवर इलाज करणारा मांत्रिक त्यांना चाबुकाने मारित होता। परंतु आश्चर्य असे की चाबुकाचा मार त्याला स्वतःलाच लागू लागला। त्यावेळी त्यानं मारणं बंद केले। अशा प्रकारे 6 दिवस केले। एके दिवशी त्यांच्या घरी भविष्य सांगणारा माला जंगम आला। त्याच्याकडे ताडपत्री ग्रंथ होते। त्याने शंकर भट्टास कवड्या देऊन त्या खाली टाकण्यास सांगितले। त्यानंतर त्याने काही हिशोब करून आपल्या ताडपत्रातील ग्रंथातून एक पत्र काढून वाचण्यास प्रारंभ केला। प्रश्न केलेली व्यक्ती शंकर भट्ट नावाचा कन्नड ब्राह्मण आहे। श्री दत्त अवतारी श्रीपाद श्री वल्लभांचे चरित्र लिखाण हाच करील। हे रमलशास्त्र वाचल्याच्या दुसऱ्या दिवशीच सुबैया घरी येईल। त्या भविष्य कथनाप्रमाणेच दुसऱ्या दिवशी खरा सुबैया आपल्या घरी आला। त्याच्या मातापित्यास आणि पत्नीस खूप आनंद झाला। श्रीपाद प्रभूंच्या कृपाप्रसादाने शंकर भट्टांची 7.5 दिवसातच संपली। त्यांनी सुबैयाच्या वृद्ध मातापित्याचा निरोप घेऊन ते पुढच्या प्रवास प्रारंभ केला। याचबरोबर अध्याय 51 या ठिकाणी समाप्त होत आहे। प्रेमपूर्वक बोलूया
शिपाद राजम शरणं प्रपद्धे।